जय हिंद। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नागपूर रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाबाबत माहिती घेणार आहोत। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। भारतीय रेल्वे आधुनिकीकरणाच्या दिशेने तीव्र वेगाने पुढे जात आहे आणि त्यामध्ये रेल्वे स्टेशनचा विकास करून त्यांना सुद्धा अत्याधुनिक सुविधांमध्ये परिवर्तित करण्यात येणार आहे। त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील 508 रेल्वेच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 44 स्टेशनचा समावेश आहे आणि त्यापैकी एक स्टेशन म्हणजे नागपूर स्टेशन। नागपूर रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी एकूण 488 कोटी रुपये खर्च केले जातील। या पुनर्विकास योजनामध्ये स्टेशनच्या हेरिटेज इमारतीची प्रतिष्ठा राखून काम केले जाईल। हे स्टेशन प्रवाशांच्या सोयीनुसार सुसज्ज असेल। इथे एक मोठा आणि विशाल असा रूफ प्लाझा असेल आणि प्रवाशांच्या सोयीसाठी 28 लिफ्ट्स आणि 31 एस्केलेटर्स असतील। येणे जाणे सोपे करण्यासाठी येण्याचे व जाण्याचे दोन वेगवेगळ्या व्यवस्था आहे। या व्यतिरिक्त यामध्ये अंडरग्राउंड पार्किंग, वेटिंग एरिया, सीसीटीव्ही आणि पूर्ण स्टेशन दिव्यांग अनुकूल असेल। त्यासोबतच इथे मेट्रो स्टेशन, सिटी बस आणि इतर परिवहनसह मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी असेल। पुनर्विकसित स्टेशनला ग्रीन बिल्डिंगच्या अनुषंगाने डिझाईन केले जाईल। यामध्ये सौर ऊर्जा, पाणी संवर्धन आणि पावसाचे पाणी साठवण करण्याची व्यवस्था असेल। चालू कामामध्ये स्टेशनच्या पुनर्विकास कामामध्ये बॅचिंग प्लांट इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आहे। साईट लॅबचा निर्माण केला गेला आहे। प्रस्तावित नवीन स्थानकावर उपस्थित मिल्क साइडिंगचा रिलोकेशन केला गेला आहे। EW1 वर बेसमेंटचे खोदकाम पूर्ण झाले आहे आणि WW4 आणि EW2 इमारतीसाठी ट्रेंचिंग आणि खोदकाम प्रगतीपथावर आहे। नागपूर स्टेशनचा पुनर्विकास झाल्याने इथे प्रवाशांना जागतिक दर्जाची सुविधा तर मिळेलच, पण त्यासोबत या स्टेशनमुळे या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।